되게 나도 पोळे माझे सगळे हाल होत आहेत पण पण कोणालाच काही ह्याचं नाही ना पडलेलं सानिका तुला एक सांगू का हे आयुष्यात असे चटके ना खूप गरजेचे असतात असे छोटे छोटे चटके जोपर्यंत हे चटके बसत नाहीत ना तोपर्यंत आपण भानावर येत नाही आणि आयुष्यात हे चटके लक्षात राहतात आणि म्हणूनच आपण चुका करणं टाळतो माझं लग्न झालं ना तेव्हा मी साधारण तुझ्यापेक्षा 3-1 वर्षांनी लहान असेल कार्तिकचे बाबा पत्रकार होते खूप वेगळा काळ होता जीव मुठी ठेवून वेगवेगळ्या बातम्या गोळा करायचे कधी कधी मला ना त्यांच्या त्यांच्या धाडसाचं खूप कौतुक वाटायचं पण पण नंतर नंतर मला खूप भीती वाटायला लागली त्याचा त्रास व्हायला लागला मला कामाच्या निमित्ताने ना सतत बाहेर असायचे घरात 3-3 मुलं आणि हा संसार एकटीने सांभाळायला लागायचा कार्तिकच्या बाबांनी खूप मोठमोठे घोटाळे पकडून दिले पण त्यामुळे तिकडचे लोक आमच्या घरात यायला लागले यांना धमकी द्यायचे वेगवेगळ्या घाणेरड्या भाषेत बोलायचे मला खूप भीती वाटायची पण मग माझ्या लक्षात आलं की यातनं कधी माझी सुटका होणारच नाही मग मी ठरवलं जोपर्यंत मी न घाबरता या गोष्टींचा सामना करत नाही तोपर्यंत माझा निभाव नाही लागणार त्या दिवसापासून आजपर्यंत अगदी अगदी कार्तिकचे बाबा गेले त्यानंतर सुद्धा मला कधीच कोणाच्या आधाराची गरज नाही लागली सानिका सांगण्याचा मतितार्थ आहे की आयुष्यात हे असे असे चटके लागत राहतात ह्याला घाबरायचं नाही संसारातले हे असे चटकेच आपल्याला नंतर बळ देतात तुझ्या नशिबाने तुला इतकी छान गुणी बहीण मिळाली तिचा आदर्श ठेव सानिका दीपिका हे सगळं का करते तुझ्यात बदल घडून यावा म्हणून ना मग जरा तरी या गोष्टीचा विचार कर ना आणि मनाशी ठरव बदल स्वतःला तू स्वतःला बदललास ना की बघ सगळ्यांना किती आनंद होत होते देवू तू तो जेवला नाहीयेस ना मग तुला ढेकर कशी आली मगाशी आईच्या ताटातलं थोडस खाल्लं मी 3-4 घास खाल्ले त्यामुळे पोट भरलं तू कधी स्वयंपाक करणार आणि मला कधी खायला घालणार हे बघ आईने जे सांगितलंय ना ते लक्षात ठेव आणि स्वतःमध्ये बदल घडवून आण नाही तर आपल्या दोघांना ना असं आयुष्यभर उपाशी मरावं लागेल बघ करपली पोळी मला पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम आला होता म्हणून मी असं केलं तुला माफ कर दादा मला आयुष्यात नव्याने सुरुवात करायची अरे कार्तिक सानिका अगं खाली पाणी सांडलं तर पुसून घ्यायचं असतं ना तिचं आईचा पाय मुरगळला भाऊजी तुम्ही असं बोलताय जसं काय मी पायात पाय घालून पाडलं सासूबाईंना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय झालं काही नाही सगळं व्यवस्थित सुरू आहे मॅडम मॅडम कार्तिकचं टेन्शन वाटतं मला म्हणजे कार्तिक कडून मोठी चूक घडली त्याचं त्याला रिअलायझेशनही झालं त्याने माफी मागितली आणि आता तो सुधारलाय सुद्धा पण ही सानिका जे काही वागते ना ते पाहून चिंता वाटते मला कार्तिकची
खरंच काहीच कळत नाही की ताई अशी काय वागते. ताई आधी अशी नव्हती हो. पण हे बघा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. काही दिवसांचा प्रश्न आहे, तुम्ही बघा सगळं नीट होईल. जा आता पटकन आवरून घ्या. ठीक आहे, आलोच. ताई, ताई उठ, 8 वाजलेत. ताई, ताई हे बघ उठ, भरपूर काम आहेत. अगं वहिनी, तू इथे काय करतेस? एका व्यक्तीची झोप उडवायचे, त्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऐक ना, उद्या सुट्टी आहे, आपण सगळे अंताक्षरी खेळूया का? चालेल. चालेल. ए सानू, उठ ना ग, सगळे वाट बघतायत. चालेल, मी येते, तुम्ही या लवकर. ताई, ताई, ताई हे बघ उठ, कार्तिकला चहा हवाय, उठ. तूच दे ना. ताई कालच सगळं ठरलंय, कार्तिक तुझा नवर आहे, तू त्याचं सगळं करायचंयस. झोप उडवायची होती म्हणून पाणी टाकलं, बाकी काही नाही. पण याला काय अर्थ आहे का? ताई उठ, भरपूर काम आहे, कालच आपलं सगळं ठरलंय, कार्तिकला चहा हवाय आणि तूच त्याचं सगळं करायचंय, चल. पण तू दिलास तर काही बिघडणार आहे का? पण ठरलंय ना काल, तो तुझा नवरा आहे, तू त्याचं सगळं करायचंयस, चल पटकन. हे बघ दीपू, मी तुझी मोठी बहीण आहे हे विसरू नकोस, माझ्याशी नीट वाग. आणि मी तुझी मोठी जाऊ आहे हे तू विसरू नकोस. तर मी माझा हक्क बजावणारच. आणि काय रोज आठवण करून देऊ का तुला?